आवाज ऐको येतो आहे ना माझा? गुड मॉर्निंग सगळ्यांना, आवाज ऐको येतो आहे ना? आवाज ऐको येतो आहे ना सगळ्यांना म्हटलं? ओके ओके ठीक आहे. सो बघा, आपण मागच्या लेक्चरला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कम्प्लीट केलेली. ओके, आता या लेक्चर पासून आपण पुढचा पार्ट जो चालू करणार, दॅट इज कॉल्ड बर्थ कंट्रोल. ऍक्च्युली बर्थ कंट्रोल मध्ये दोन मेथड्स आहेत. देर आर टू मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोल. वन मेथड इज कॉल्ड एज टेम्पररी मेथड अँड सेकंड वन इज कॉल्ड एज परमनंट मेथड. नाउ परमनंट मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज सर्जिकल मेथड. सो इन परमनंट मेथड सर्जिकली ओविडक्ट, यू कॅन से फेलोपियन ट्यूब ऑर स्पर्म डक्ट कट करून टाकतात, नंतर ती परत जोडता येत नाही. त्यामुळे ही ह्या मेथडला परमनंट मेथड असं म्हणतात. तर परमनंट मेथड मध्ये दोन येतात, एक म्हणते वॅसेक्टोमी आणि दुसरं म्हणजे ट्युबेक्टोमी. आता वॅसेक्टोमी मध्ये काय करतात, आपण परमनंट मेथड कडे पहिले जाऊया. इन वॅसेक्टोमी यू नो दॅट द कॅप ऑफ द स्पर्म इज कॉल्ड एज एपिडायडमिस. नाउ टर्मिनल एंड ऑफ द एपिडायडमिस इज कॉल्ड कावडा एपिडायडमिस. सो कावडा एपिडायडमिस फर्दर कंटिन्यू एज अ स्पर्म डक्ट, वी कॉल्ड एज वास डिफरन्स. सो इन सर्जिकल मेथड ऑर वॅसेक्टोमी स्पर्म डक जी असते ना, ती कट करून टाकतात आणि दोन्ही बाजूला त्यांच्या दोन्ही ओपनिंग बंद करून टाकतात. सो ऑब्विसली व्हॉट हॅपन, सेमिनिफेरस ट्यूब्युल मधून स्पर्म तयार होतात. स्पर्म वासामध्ये जातात, काय रेटिनेसिस मध्ये जाऊन, वासा इन्फ्लुएन्शियामध्ये जाऊन, एपिडायडमिस मध्ये जाऊन जातात, पण पुढे तिकडनं कंटिन्यू होत नाही, म्हणजे पॅसेज मधनं जातच नाही, कारण आपण ट्यूब कट केली आहे. सो स्पर्म तिकडेच 72 hours स्पर्मला लाईफ आहे. 72 hours स्पर्म झालं की तिकडे स्पर्म ते टेस्टीस त्याला डिजनरेट करून टाकते, म्हणजे बॉडीमध्ये तिकडे ऍब्सॉर्ब होतात टेस्टीस मध्ये. सो ऑब्विसली जे काय सिमेन मध्ये असणार इजॅक्युलेशन झाल्यानंतर, सेक्शुअल इंटरकोर्स नॉर्मल होतो, तिथं काहीच प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम इज दॅट सिमेन इज विदाउट स्पर्म. इट मीन्स इट कंटेन समाइनल फ्लुइड, दॅट इज अ सिक्रिशन ऑफ समाइनल वेसिकल, प्रोस्टॅटिक फ्लुइड, दॅट इज अ सिक्रिशन ऑफ प्रोस्टेट ग्लँड, देन काउपर्स ग्लँडचं फ्लुइड, असं सगळं फ्लुइड इजॅक्युलेशन मधनं इजॅक्युलेशन होतं आणि सिमेन म्हणून बाहेर येतं, सिमेन म्हणून बाहेर येतं युरेथ्रा मधनं. बट दॅट सिमेन विदाउट स्पर्म, सो देर इज अ नो स्पर्मॅटोजोआ, सो ऑब्विसली देर इज अ नो फर्टिलायझेशन. सो दिस इज वन मेथड विच इज कॉल्ड परमनंट मेथड. सेकंड मेथड इज कॉल्ड सेकंड सर्जिकल मेथड ऑफ परमनंट मेथड इज इन केस ऑफ फिमेल इज ट्युबेक्टोमी. नाउ इन केस ऑफ ट्युबेक्टोमी द फेलोपियन ट्यूब इस्थिमसच्या बाजूने कट करून टाकतात थोडीशी. सो इथं काय होणार आहे, तर इथं सेम ह्याच्या सारखं मेल मध्ये होणार, ओवरी मधन एग रिलीज होतं. अँड यु नो दॅट एग विच इज रिलीज फ्रॉम द ओवरी इज कॉल्ड सेकंडरी ओसाइट, इट इज नॉट ए मॅच्युअर्ड एग. सो दॅट सेकंडरी ओसाइट एंटर इन टू द फेलोपियन ट्यूब. आपण असं बघितलं, वेन द स्पर्म गेट टचेस द सेकंडरी ओसाइट, देन मिओसिस टू प्रोसेस इज कम्प्लीटेड. मिओसिस टू म्हणजे त्याला मॅच्युअर्ड एग म्हणतात, अदरवाइज ते सेकंडरी ओसाइटच असतं. सो द स्पर्मच नसती, सॉरी स्पर्म यायचा चान्सेस येत नाही, कारण काय होणार, आपण फेलोपियन ट्यूब कट केली टाकली. सो कट केल्यामुळे स्पर्म फेलोपियन ट्यूब मध्ये एंटरच करत नाही. सो इफ देर इज अ नो एंट्री ऑफ स्पर्म, देर इज अ नो फर्टिलायझेशन. अँड वॉट एव्हर द एग, जो एग तिकडे आहे तो एग शेवटी ओवरीच्या आतले सेल्स, कारण त्या एगला पण लाईफ स्पॅन आहे. त्या एगला पण लाईफ स्पॅन आहे 24 hours. सो ते सुद्धा
एकदा डेड झाले की बॉडी मध्ये म्हणजे फेलोपियन ट्यूब मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. सो ऑब्विसली फर्टिलायझेशन इकडे प्रोसेस येतच नाही. हा पण अशा फिमेल मध्ये सायकल मात्र मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलं रेग्युलर असतं, कारण मेन्स्ट्रुअल सायकलचा काही संबंध नाहीये ओव्हरीशी. ओव्हरीशी म्हणजे हॉर्मोन्स तर तयार होणारच, हॉर्मोन्स डायरेक्टली ब्लड मध्येच जातात, त्यामुळे फेलोपियन ट्यूब मध्ये प्रश्नच नाही. आणि ऍक्च्युअल जी मेन्स्ट्रुअल सायकल प्रोसेस होते ते एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन आणि एंडोमेट्रियम रिपेअर हीच प्रोसेस आहे, त्यामुळे बाकी सगळं नॉर्मल असणार. ओनली थिंग इज दॅट देर इज नो फर्टिलायझेशन, एव्हरीथिंग इज सेम. सेक्शुअल इंटरकोर्स इज ऑल्सो टेक्स प्लेस, बट देर इज नो फर्टिलायझेशन. सो दिस इज द वन मेथड विच इज कॉल्ड परमनंट मेथड ऑर सर्जिकल मेथड, विच इज अ टाइप ऑफ बर्थ कंट्रोल. नाउ सेकंड मेथड विच इज कॉल्ड टेम्पररी मेथड. नाउ द टेम्पररी मेथड मध्ये कोणकोणते आहे? टेम्पररी मेथड म्हणजे ठराविक काळासाठी असलेल्या मेथड. याच्यामध्ये कोणकोणते आहेत? नॅचरल मेथड विच इज ऑल्सो कॉल्ड एज सेफ पिरियड, विच इज ऑल्सो कॉल्ड एज रिदम पिरियड. सेकंड वन इज कॉइटस इंटरप्टस ऑर विड्रॉवल. देन थर्ड वन इज लॅक्टेशन एमनोरिया. फोर्थ वन इज केमिकल मीन्स, दॅट इज स्पर्मिसाइड्स. फिफ्थ वन इज मॅकॅनिकल मीन्स, दॅट इज बॅरियर मेथड. सिक्स्थ वन इज फिजियोलॉजिकल, दॅट इज ओरल डिवाइस. अँड लास्ट वन इज अदर कॉन्ट्रासेप्टिव्स. सो दीज आर द डिफरंट मेथड्स ऑफ डिफरंट टेम्पररी मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोल. नाव आपण एका एकेकाकडे जाऊया. द फर्स्ट मेथड दॅट इज कॉल्ड एज नॅचरल मेथड. नाव नॅचरल मेथड किंवा सेफ पिरियड किंवा रिदम मेथड, या ज्या काय आपण सगळ्या बघितल्या ना टेम्पररी मेथड, या कुठल्याच एक्सेप्ट केमिकल मीन्स ज्या काय आहेत आणि लॅक्टेशन एमनोरिया, ह्या दोनच मेथड 90% सक्सेस आहे. म्हणजे सक्सेस रेट ह्या दोन मेथडचा जास्त आहे. बाकी सगळ्या ज्या टेम्पररी मेथड आहेत याचा सक्सेस रेट 50% आहे. त्यामुळे या सगळ्या मेथडने बर्थ कंट्रोल होतं हे 100% शुअर नाहीये. फक्त दोनच मेथड अशा आहेत की ज्यात 90-95% सक्सेस रेट आहे, म्हणजे थोडक्यात बर्थ कंट्रोल करत होता. एक म्हणजे मेकॅनिकल मीन्स ज्याला आपण बघणार आहोत, आणि दुसरं म्हणजे लॅक्टेशनल एमनोरिया. ना नॅचरल मेथड मध्ये काय होतं? इन केस ऑफ नॅचरल मेथड यु नो दॅट इच इज ऑल्सो कॉल्ड अ सेफ पिरियड ऑर रिदम मेथड. रिदम मेथड पण म्हणतात. नाउ ऍक्च्युली दिस मेथड इज डिपेंड अपॉन फिमेल. यु नो दॅट द फिमेल सायकल इज 28-day सायकल विच इज कॉल्ड एज मेन्स्ट्रुअल सायकल. अँड इन केस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल द 14th day इज कॉल्ड एज मिड मेन्स्ट्रुअल सायकल. सो 14th day ला मिड मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. ड्युरिंग दिस 14th day द एग इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी. सो वेन द एग इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी, एग इज एंटर इन टू द फेलोपियन ट्यूब. ड्युरिंग दिस पिरियड मीन्स 14 days बिफोर 3-4 days अँड आफ्टर 3-4 days मीन्स टोटल 7-8 days or 7-8 days period is called as high fertility period. Yeah, high fertility period. During this period, if there is a sexual intercourse, there is a more chance of fertilization. The chances would have been more. Chances are jaasta asta. So that period is called as safe period. I mean, that period, that is 8-9 days or 10 days is called as not safe period, dangerous period. So, मिड मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4-5 दिवस अगोदर, मिड मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4-5 दिवस नंतर हा जो काय पिरियड 8 दिवसाचा का 10 दिवसाचा तो पिरियड आहे, या पिरियड मध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर देर इज 100% चान्स ऑफ ऑर 90% चान्स ऑफ फर्टिलायझेशन. सो ह्या मेथड मध्ये काय केलं जातं? अवॉइड दिस पिरियड ऑर सेक्शुअल इंटरकोर्स इज अवॉइडेड ड्युरिंग दिस पिरियड. या 10 दिवसामध्ये इंटरकोर्स केला नाही तर देर इज अ नो फर्टिलायझेशन. इफ देर इज अ नो if there is no intercourse during this period, there is no chance of fertilization. So this is one of the method which is called as natural method, which is also called as safe period. Mi parat ekda sangto, pratyek female madhe 28 days cycle asto, yala menstrual cycle mantat. So pratyek menstrual cycle cha 14th day la mid menstrual cycle mantat. To ya mid menstrual cycle la manje 14th day la ovary madhe egg release hot asto. आता 14 days अगोदर 4-5 दिवस आणि 14 days नंतरचे 4-5 दिवस सोडून, म्हणजे टोटल 8-10 दिवसाचा स्पॅन सोडून, किंवा ह्या 8-10 दिवसाच्या स्पॅनला हाय फर्टिलिटी रेट असतो, ज्याला डेंजरस पिरियड असं म्हणतात. डेंजरस पिरियड म्हणजे कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने, की ह्या फेजमध्ये जर
सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा पिरियड सोडून इंटरकोर्स झाला किंवा कॉप्युलेशन झालं तर देर इज अ लेस चान्स ऑफ फर्टिलायझेशन. आता ही पिरियड हा जो काही मेथड आहे हा सक्सेसफुल मेथड, ही मेथड सक्सेस का नाही आहे त्याचं कारण असं आहे कारण कोणीच सांगू शकत नाही 14th डेला एक्झॅक्टली ओव्युलेशन होईल. कधी कधी काही फिमेल मध्ये बिकॉज हे सगळं हॉर्मोन्स वर डिपेंड आहे, ऑल आर इन हॉर्मोनल हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे. सो इट मे बी लिटिल बिट अर्ली ऑल्सो ऑर इट मे बी लिटिल बिट डिले ऑल्सो लेट ऑल्सो. सो 14 डेच्या अगोदर जर 4-5 दिवस 2-3-4 दिवस अगोदर ओव्युलेशन झालं इन केस किंवा नंतर झालं तर ऑब्विसली काय होणार सगळ्या मेजरमेंट चुकते, दिवस मोजायचे चुकतात अँड देर इज अ चान्स ऑफ फर्टिलायझेशन. सो म्हणून ही मेथड सक्सेसफुल नाही आहे किंवा या मेथडला सक्सेसफुल रेट एकदम कमी आहे. सो दॅट इज कॉल्ड एज नॅचरल मेथड, सेफ पिरियड ऑर रिदम मेथड. सो काय होतं बघा, इन द नॅचरल मेथड द प्रिन्सिपल ऑफ अवॉइडिंग चान्सेस ऑफ फर्टिलायझेशन इज यूज ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग इज कन्सिडर द सेफ पिरियड फॉर सेक्शुअल इंटरकोर्स. म्हणजे याने उलट सांगितलंय, वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग, मेन्स्ट्रुएशन झाल्यानंतर 8 दिवस आणि इज कन्सिडर द सेफ पिरियड ऑफ आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल ब्लीडिंग इज कन्सिडर द सेफ पिरियड फॉर सेक्शुअल इंटरकोर्स. म्हणजे ब्लीडिंग झाल्यानंतर 1 आठवड्यानंतर बिफोर अँड ए वीक बिफोर अँड ए वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग is considered the safe period of sexual intercourse. Now this idea is based on the fact that ovulation occur on the 14th day of menstrual cycle. It is drawback lies in having a high rate of failure. magashi mi sangle hoto yaar yala high rate failure hai, failure rate ata jaast hai karan itha koni sangu shakat nahi ki exactly kutlya divshi ovulation honar, kadhi lavkar hota kadhi ushira hota, mag te jar period mostara chukla आणि चुकलेल्या पिरियडच्या वेळेमध्ये समजा मेल फिमेल एकत्र आले तर तिकडे फर्टिलायझेशन चान्सेस जास्त असतात. सो इट्स ड्रॉबॅक लाईक हॅव्हिंग इन हॅव्हिंग ए हाय रेट ऑफ फेल्युअर. नाव दुसरी मेथड आहे ना त्याला कॉयटस इंटरप्टस म्हणतात किंवा विथड्रॉवल. ह्या सुद्धा मेथडला ना ही सुद्धा मेथड सक्सेसफुल नाही आहे. याचं मिनिंग काय, कॉयटस इंटरप्टचा अर्थ काय, ही ट्रॅडिशनल मेथड आहे. या मेथडमध्ये काय केलं जातं तर सेक्शुअल इंटरकोर्स केला जातो. Now, sexual intercourse is a process in which the erect penis is inserted into the vagina and the ejaculation or semen is ejaculated. So, at the time of semen, when the sexual intercourse takes place and at the time of ejaculation, withdrawal penis from the vagina and semen is discharged or ejaculated outside the vagina. So, in short, semen is not discharged into vagina. So, intercourse takes place when the movement comes or when the movement comes, there is ejaculation. At the time of ejaculation, ja vela ejaculation ji movement yete tya vela penis vajana madhe insert karay withdraw karaycho ani semen je hai te vajana madhe na ejaculate hota bahar ejaculate karaycho. So yachyamule kay honar, basically semen jat nahi gelo ni vajana madhe padlo nahi tar obviously vajana madhe jar discharge jala nahi tar obviously there is no sperm, so there is no fertilization. अगेन दिस मेथड ऑर सक्सेसफुल रेट किंवा फेल्युअर चान्सेस याला जास्त आहेत बिकॉज ऍट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स देर आर सम प्री इजॅक्युलेटरी फ्लुइड. म्हणजे सिमेन इजॅक्युलेट व्हायच्या अगोदर काही प्री इजॅक्युलेटरी फ्लुइड पण बाहेर पडतो ऍट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. सो दॅट प्री इजॅक्युलेटरी फ्लुइड कंटेन समटाइम्स स्पर्म्स अँड दॅट स्पर्म गेट फर्टिलाइज विथ द एग. सो another method which is called as coitus interruptus or withdrawal. Withdrawal means what? Withdrawal of penis. So in this method the male partner withdraw his penis from the vagina just before ejaculation so as to avoid the insemination. Insemination is nothing but the discharge of semen in the vagina, is called as insemination. So if the penis from the vagina get withdrawal, there is no insemination. This method also have some drawback as the pre-ejaculation fluid may contain sperm and this can cause fertilization. So semen cha agodar kai intercourse karatana pre-ejaculatory fluid bahar padto, that fluid contain sperm and that sperm get fertilized.
So this is second method, which is called as coitus interruptus. Now third method is called as lactational amenorrhea. See, it is totally based on menstruation. Lactational amenorrhea means what? बघा ज्यावेळेला डिलिव्हरी होते ना, डिलिव्हरी झाल्यानंतर ब्रेस्ट फीडिंग चालू होतं. सो ब्लड मध्ये ऑक्सिटोसिन आणि प्रोजेस्टोनची लेवल जास्त असते त्या केसमध्ये. सो दॅट ऑक्सिटोसिन लेवल म्हणजे त्यातलं बेसिक असं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर ऑक्सिजनची लेवल जास्त असते. जास्त असलेल्या ऑक्सिजनची लेवल जोपर्यंत बघा ऑक्सिडोसिनचे फंक्शन काय, इजॅक्युलेशन ऑफ मिल्क. सो जोपर्यंत मिल्क इजॅक्युलेट होत आहे म्हणजे जोपर्यंत बेबी ब्रेस्ट फीडिंग करतोय तोपर्यंत एफएसएच ची ऍक्टिव्हिटी इनहिबिट होते. देर इज नो एफएसएच. सो ऑब्विसली एफएसएच तयार होत नसेल तर ओवरी मधलं एकच तयार होणार नाही आणि मेन्स्ट्रुअल सायकलचा मग पुढे येणारच नाही. मग जसजशी ऑक्सिडोसिनची लेवल कमी होत जाईल, म्हणजे जसजसा बेबी ब्रेस्ट फीडिंग कमी कमी होत जाईल त्याच, तस तसं एफएसएच ची ऍक्टिव्हिटी रिलीज व्हायला लागते. आणि म्हणून नॉर्मली बेबी 7 ते 8 महिने ब्रेस्ट फीडिंग करतो. हळूहळू स्पीड कमी होत जातो का, पण 6-7 महिन्यापर्यंत 7-8 महिन्यापर्यंत होत. आणि मग म्हणून फिमेल मध्ये डिलिव्हरीच्या नंतर 8 ते 9 महिन्यामध्ये, ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये व्हेरिएशन आहे, 8 ते 9 महिन्यामध्ये सायकल परत रिअपियर होते किंवा सायकल परत रिकंटिन्यू व्हायला सुरुवात होते. सो ह्या पिरियड मध्ये म्हणजे आफ्टर डिलिव्हरी, डिलिव्हरीच्या नंतर च्या काळात म्हणजे लॅक्टेशन पिरियड मध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स ठेवला किंवा सेक्शुअल इंटरकोर्स केला ठेवला म्हणण्यापेक्षा सेक्शुअल केला तर देर इज अ नो चान्स ऑफ फर्टिलायझेशन. ही 100% मेथड आहे. इथं मात्र फर्टिलायझेशन होत नाही कारण एगच तयार होत नाही. सो दिस मेथड इज कॉल्ड एज लॅक्टेशनल amenorrhea. So this method is based on the fact that ovulation does not occur during the period of intense lactation following partulation. Partulation झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर लॅक्टेशन पिरियड मध्ये, म्हणून त्याला लॅक्टेशनल म्हणतात. amenorrhea म्हणजे ऍबसेन्स, ओके, ऍबसेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सो पार्टुलेशनच्या काळात जेव्हा लॅक्टेशन असतं तेव्हा देर इज अ नो ओव्युलेशन. देअरफोर एज लॉंग एज मदर ब्रेस्ट फीडिंग द चाइल्ड फुल्ली चान्सेस ऑफ कन्सेप्शन are almost negligible. He negligible hai. However, this method also has high chance of failure. Yala pan failure hai, pan te yacha rate hai na to ekdam kami hai. Now, fourth one is chemical means. Now, chemical means spermicides. The name itself indicate that this is insecticides hai, this is spermicides hai. So, some chemicals which kills the sperm, that is called as spermicides. इथं काय केलं जातं केमिकल मिन्स मध्ये, तर वजायनाला आयदर क्रीम, जेली, फोम्स असं केमिकलच्या फॉर्म मध्ये, जेली फॉर्म मध्ये किंवा फोम जेली फॉर्म मध्ये किंवा फोम फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये स्पर्मिसाइड्स असतात, स्पर्मिसाइड केमिकल्स असतात, ते अप्लाय करतात वजायनामध्ये, म्हणजे वजायनाच्या आत लावले जातात. सो सेक्शुअल इंटरकोर्स केल्यानंतर सिमेन मधले असलेले स्पर्म्स या केमिकल्स मुळे मरतात, म्हणून त्याला स्पर्मिसाइड असं म्हणतात. पण ही मेथड सक्सेसफुल नाही. इन दिस मेथड द केमिकल लाईक फोम्स, टॅबलेट्स, जेलीज अँड क्रीम्स आर यूज बाय द फिमेल पार्टनर. देअरफोर सेक्शुअल इंटरकोर्स इफ दिस केमिकल्स आर इंट्रोड्यूस इन टू वजायना द अडेअर टू द म्युकस मेम्ब्रेन इमोबिलाइज अँड किल द स्पर्म. स्पर्मला इमोबिलाइज करतात आणि मारून टाकतात, पण याला स्पर्मिसाइड्स असं म्हणतात. सो दिस इज केमिकल मेथड. इट मे कॉज ॲलर्जिक रिॲक्शन. आता ह्याच्यामुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते कारण केमिकल्स असतात ते. सो त्या पार्टनरला, पार्टनर म्हणजे फिमेलमध्ये चाललंय, फिमेलमध्ये जर स्किनला लावलं तर काही फिमेलमध्ये ॲलर्जी होण्याची शक्यता असते. सो दिस इज केमिकल मीन. इट दिस मेथड ऑल्सो हॅज चान्स ऑफ फेल्युअर. नाव पुढची मेथड येते मेकॅनिकल मीन्स. याच्यामध्ये ना वेगवेगळ्या मेकॅनिकल मीन्स आहेत, म्हणजे बॅरियर आहेत. ह्या चान्सेस हे 100% सक्सेस आहे. 100% म्हणजे ह्याला पण 90-95 म्हणजे इतरांपेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. ना मेकॅनिकल मीन मध्ये कोणकोणते येतात बघा. इन दिस मेथड विथ द हेल्प ऑफ बॅरियर द ओव्हम अँड स्पर्म्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम फिजिकल मेटिंग. सो स्पर्म्स आणि एगला एकत्रच येऊ देत नाहीत. स्पर्म रिलीज होतं, ओव्हम रिलीज होतं, पण स्पर्म आणि एग एकत्र येत नाही, म्हणजे थोडक्यात तिकडे बॅरियर टाकले जातात, काहीतरी अटकाव केला जातो. आता पदल्या पहिला अटकाव कोणता आहे, तर मेल मध्ये जो केला जातो ना, दॅट इज कॉल्ड कंडोम.
फीमेल मध्ये दुसरा तुला म्हणतात डायफ्रॅम, देन सर्वायकल कॅप ऑर वॉल्व्स, देन इंट्रायुटराइन डिवाइस म्हणजे कॉपर टी अँड ऑल दिस थिंग. ओके, सो दीज आर दी डिफरंट मेथड्स. सो फर्स्ट मेथड इज कंडोम. नाउ इन दिस ए थिन रबर शीट विच इज यूज ओवर द कवर द पेनिस ऑफ द मेल ड्यूरिंग कॉपुलेशन एट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स द इट इज अ कैप लाइक स्ट्रक्चर और कैप लाइक रबर विच इज यूज और अप्लाई ऑन द पेनिस. सो ऑब्वियसली वॉट हैपन्ड, इट प्रिवेंट द एंट्री ऑफ इजैकुलेशन. सो सीमेन इज सेक्शुअल इंटरकोर्स इज टेक्स प्लेस एंड द सीमेन इज और सीमेन स्टोर इन द कंडोम और बैग. So obviously there is a no discharge of semen in the vagina. So it prevents the entry of ejaculated semen into female reproductive tract. This can prevent conception. So there is no fertilization. It is a simple and effective method and has no side effect. The one of the most popular contraceptive brand, okay, which is widely used by male is Nirud. It is easily available and it given free by the government. It should be properly discarded after every use. The condom is also a safeguard against STD, that is sexual transmitting disease, and AIDS. So it acts as a safeguard. Once it is used, reuse tata karta yet nahi, so fekun dyava lagto. So it should be properly discarded after every use. Now second method is diaphragm, सर्वायकल कॅप ऑर वॉल्ड्स. ही फिमेल मध्ये वापरतात. ऍक्च्युली या मेथड आपल्या फिमेल मध्ये इकडे ह्या वापरल्या जात नाही नॉर्मली, कारण इथे याचं हे कुठल्याच कंपन्या इंडियन कंपन्या तयार करत नाहीत. दिस डिवाइस यूज बाय द फिमेल आर मेड अप ऑफ रबर. द प्रिव्हेंट कन्सेप्शन बाय ब्लॉकिंग द एंट्री ऑफ स्पर्म थ्रू द सर्विक्स. सर्विक्स मध्ये अप्लाय केले जातात. सर्विक्स म्हणजे युटरसचा एकदम शेवटचा पार्ट जिथं वजन ओपन होते. सर्विक्स मध्ये हे डायफ्रॅम सर्वायकल कॅप डायफ्रॅम बसवले जातात किंवा सर्वायकल कॅप बसवले जातात. हे वेगळे वॉल्ट्स वेगळे, पुढे बघूया आपण ते. त्यामुळे होतं कसं, तर पॅसेज बंद होतो तो सिमेनात, त्याच्यातनं जाऊ शकत नाही. आय मीन स्पर्म जाऊ शकत नाही, पॅसेज बंद केला, ब्लॉक केला जातो. सो द डिवाइस इज इंटरेस्टेड इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक टू कव्हर द सर्विक्स ड्युरिंग कॉप्युलेशन. सी दिस इज द इंट्रायुटराइन डिवाइस, दॅट इज UDS. नो हे जे काय आहे VAULTS वॉल्ट्स आहेत, हे ना थोडक्यात काय म्हणतात त्याला, हॉर्मोनल ह्याच्या काड्या असतात. म्हणजे माचीस पेटी कशा असतात, माचीस पेटी या काड्या कशा असतात, तशा काड्या असतात. आणि ह्या काय करतात, तर स्किनच्या स्किनला म्हणजे सर्जरी करून छोटीशी स्किनच्या आत ह्या काड्यात बसवतात. याच्यामधनं ना हॉर्मोन्स रिलीज होतात. हे 5 वर्षापर्यंत इफेक्टिव्ह आहे. हे हॉर्मोन्स काय करतात, तर फर्टिलेशन करू देत नाहीत. हे पण कुठल्याही मेथड आपल्याकडे वापरल्या जात नाहीत. बघा हा डायफ्रॅम आहे जो सर्वायकल कॅपला बसवतात, बरोबर. त्याच्यानंतर आपण इंट्रायुटराइन डिवाइस बघणार आहोत, ते म्हणजे हे सगळे इंट्रायुटराइन डिवाइस आहेत, क्लिअर. सो ज्याला कॉपर टी म्हणतात, एक असते ते हॉर्मोन असते, एक कॉपरची असते, दोन पासून बनवलेले असतात. त्याला IUDS म्हणजे इंट्रायुटराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिवाइस म्हणतात. दिस केमिकल डिवाइस आर प्लास्टिक ऑर मेटल ऑब्जेक्ट. डॉक्टर हे मात्र डॉक्टर किंवा ट्रेन्ड नर्सेस जे असतात, म्हणजे लोक गायनेकॉलॉजिस्ट कडनं ज्या बसवता येतात आणि त्यांच्याचकडनं काढता येतात. स्वतः ती फिमेल किंवा सेकंड पार्टनर हे अप्लाय करू शकत नाही. ए डॉक्टर ऑर ए ट्रेन्ड नर्स प्लेस द IUDS इन टू द युटरस. दिस डिवाइस इन्क्लूड्स लिपिस लूप. ओके, याला लिपिस लूप असं म्हणतात. कॉपर रिलीजिंग IUDS ही नावं लक्षात ठेवा. बघा हा कॉपर रिलीजिंग IUDS, याला कॉपर टी CU7 मल्टीलोडेड 373-75 हे सगळे कॉपर रिलीजिंग IUDS आहेत. याचा मेन प्रिन्सिपल असा आहे, कॉपर जे आहे तो स्पर्मला मारून टाकतो. तिसरं आहे ना, दुसरं ते हॉर्मोन रिलीजिंग IUDS आहे, हे हॉर्मोन रिलीज करतं. सो त्याचं नाव आहे LNG-20 आणि प्रोजेस्ट्राटेट. ओके, हे दोन हॉर्मोन रिलीजिंग IUDS आहे. हे MCQ ला विचारतात. द कॉपर रिलीजिंग IUDS इज डॅश. आणि एक यातला म्हणजे हा नॉर्मली देतात, कारण कॉपर रिलीजिंग म्हटल्यानंतर हा सॉरी हे इंट्रायुटराइन डिवाइस म्हटल्यानंतर सगळ्यांना कॉपर टी एवढंच माहिती आहे. आणि बाकीचे हे देतात आणि हा एक देतात.
हे दोन देत नाहीत फसवायला, कारण सीयू मटन लगेच कळतो. त्यामुळे इथे एमसीक्यू ला प्रश्न विचारत किंवा हॉर्मोन रिलीजिंग आयुडीएस चं नाव दिलं जातं आणि दोन कॉपरचे नाव दिले जातात. स्वतःला एमसीक्यू ला क्वेश्चन विचारतात ह्याला इंट्रायुट्राइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिवाइस असं म्हणतात. पुढचा ना तो लिपिस लूप इज ए प्लास्टिक, बघूया काय आहे प्लास्टिक डबल एस लूप. इट अट्रॅक्ट द मायक्रोफेजेस स्टिम्युलेटिंग डेम टू अक्युम्युलेट द युट्राइन कॅव्हिटी. मॅक्रोफेज जे आहे ना ह्या मॅक्रोफेजला स्टिम्युलेट करून त्याला अक्युम्युलेट करतात युट्राइन कॅव्हिटी मध्ये. अँड दिस मॅक्रोफेज इन्क्रीज द फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म. सो हे मॅक्रोफेज काय करतात, सिमेंट डिस्चार्ज झाल्यानंतर स्पर्मला मारून टाकतात. हे आता आपण बघितलं हा लूप लिपिस लूप, हा ज्याचं काम आपण बघतोय काय ते. सो लिपिस लूप इज ए प्लास्टिक डबल एस शेप. नॉर्मली कॉपर टी टी च्या आकारासारखं, हे एस शेप असतात. हे अट्रॅक्ट द मॅक्रोफेज, मॅक्रोफेजला अट्रॅक्ट करतात ओके युट्रेन कॅव्हिटी मध्ये. आणि जेव्हा सिमेन रिलीज होतं त्याच्यामध्ये जे स्पर्म असतात त्या स्पर्म्सला फॅगोसायटोसिसने मारून टाकतात. सो मॅक्रोफेज इन्क्रीजेस फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विद इन द युट्रस अँड ऍक्ट एज ए कॉन्ट्रासेप्टिव्ह. द कॉपर रिलीजिंग आयुडीएस, आता म्हणजे कॉपर टी सप्रेस द स्पर्म मॉर्टिलिटी. स्पर्मची मॉर्टॅलिटी आहे, सॉरी मोर्टेलिटी आहे, नॉट मॉर्टॅलिटी आहे, मोर्टेलिटी आहे. अँड द फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ऑफ स्पर्म, म्हणजे स्पर्मची मोर्टिलिटी आणि स्पर्मची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी आहे ती सप्रेस करून टाकतात. द हॉर्मोन रिलीजिंग आयुडीएस आहे, दॅट इज आपण आता मगाशी नाव बघितलं ते बघा याचं नाव बघितली LNG20 ओके. सो हे कॉपर रिलीजिंग जे आहे, सॉरी हॉर्मोन रिलीजिंग, हॉर्मोन रिलीजिंग आयुडीएस मेक्स द युटरस अनस्टेबल अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स हॉस्टाईल्स टू स्पर्म. म्हणजे थोडक्यात इथं काय करतात माहिती का, युटरसला प्रिपेरच करत नाही एग फर्टिलाय इम्प्लांटेशन करायला. सो इफ देर इज नो इम्प्लांटेशन द फर्टिलाइज गेट डिस्चार्ज ओके. सो स्पर्म मध नाही आणि स्पर्म काय हे काय करतात स्पर्मला एंट्रीज करू देत नाही. सो दोन्हीकडनं हे हॉर्मोन रिलीजिंग आयुडीएस काम करतात. इट डिले प्रेग्नन्सी फॉर लॉंगर पिरियड. द स्पॉन्टेनियस एक्सप्लुजन, ऑकेजनल हिमोरेज अँड चान्सेस ऑफ इन्फेक्शन आर द विथड्रॉबॅक ऑफ आयुडीएस. या आयुडीएसचं ड्रॉबॅक असं आहे तर हे कधी कधी स्पॉन्टेनियसली बाहेर पडतं लावलेलं, किंवा कधी कधी ना ब्लिडिंग होतं, काही जणांना इन्फेक्शन होतं आणि म्हणजे इन्फेक्शन होतं. हे त्याचे तीन ड्रॉबॅक आहेत म्हणजे कशाचे, इंट्रायुटरीन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिवाइसचे. सो हे फिमेलमध्ये. नाऊ सिक्स्थ वन येते फिजिओलॉजिकल ओरल डिवाइस. आता फिजिओलॉजिकल ओरल डिवाइस म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, ज्याला मराठीत गर्भनिरोधक गोळ्या असं म्हणतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटल